शरद पवारांनी आजचा सोलापूर जिल्हा दौरा पुढे ढकलला. दौरा पुढे ढकलण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. आमदार बबनदादा शिंदेंच्या साखर कारखान्याला भेट देणार. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याची दोन्ही गटांकडून जय्यत तयारी. शिवतीर्थावर ठाकरेंचा आवाज घुमणार तर आझाद मैदानावरून शिंदेंची तोफ धडाडणार. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत आज गोपीनाथ गडावरच्या देवीच्या मंदिरात होम हवन. दसरा मेळाव्यासंदर्भात पंकजा काय बोलणार याकडे लक्ष. चोवीस तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार. जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदीचे ठराव. आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावात नो एंट्री. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची पोलीस कोठडी आज संपणार. ललितला कोर्टात हजर करून पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. तर ललित पाटीलचा आणखी एक कारनामा माझाच्या हाती. पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त. मीरा भाईंदर गुन्हे शाखेची गुप्त कारवाई. कोट्यवधींचं साहित्य जप्त. एकाला अटक. पुणे अहमदाबाद डीआरआयची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई. डीआरआयच्या कारवाईमध्ये 250 कोटींपेक्षा अधिकचे ड्रग्ज जप्त. दोघांना अटक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.